श्रीगोंदा तालुक्यातील माठ या गावामध्ये माजी सैनिक सुरेश दुर्गे यांचा शेतातील जागेविषयीचा वाद हा गेले 26 वर्षे चालू होता। अनेक राजकीय पुढाऱ्यांनी देखील तो वाद मिटवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनाही हा वाद मिटवण्यात यश आले नाही। ही गोष्ट मेजर श्री संदीप भाऊ लगड यांना समजताच त्यांनी सर्व आजीमाजी सैनिक यांना सोबत घेऊन घटनास्थळी जाऊन गावचे सरपंच उपसरपंच यांना सोबत घेऊन अक्षरशः चालू पावसात 2 तास थांबून जागेची मोजणी करून तो 26 वर्षाचा वाद समजूतदारपणाने मिटवून घेतला। यावेळी मेजर श्री संदीप भाऊ लगड तसेच संजू मेजर लगड उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य, मिठू मेजर सिरसट सचिव महाराष्ट्र राज्य, भाऊसाहेब जाधव अहमदनगर जिल्हा सचिव, श्रीगोंदा तालुका अध्यक्ष संदीपराव सांगळे, सदस्य जगदाळे, सोमनाथ गावडे, उद्धव खामकर तसेच सर्व आजीमाजी सैनिक, गावचे सरपंच उपसरपंच हे देखील उपस्थित होते। धन्यवाद। श्रीगोंदा तालुका माजी सैनिकांच्या वतीने या ठिकाणी एक शेतकऱ्यांचा वाद होता जमिनीचा, आणि ते या ठिकाणी आले आणि आल्याच्यानंतर समोपच्यांनी दोन्ही शेतकऱ्यांच्या संमती आणि गावातील सदस्यांचा मुक्ती सरपंच त्यांच्या मदतीने तो वाद त्यांनी अगदी व्यवस्थितपणे मिटवला। विद्यमान सरपंच रेवजी सुरे वांगेगडे आज या ठिकाणी श्रीगोंदा तालुक्यातील माठ या गावामध्ये 26 वर्षापासून एक हा प्रश्न असा राहिलेला होता। सरपंच काका असतील, त्याच पद्धतीने पंतामुख्य अध्यक्ष साहेब असतील, उपसरपंच साहेब असतील, सर्व आपले शेतकरी असतील, तसेच आमचे क्रीडल सैनिक सेवा संघाचे सगळे पदाधिकारी आहेत, तिथं मामा आहेत, त्याच पद्धतीने सर्व म्हणजे पदाधिकारी। आज आम्हाला असा आनंद झाला की आज आमच्या काकांनी मोठं मन केलं, आमच्या फौजी साहेबांना न्याय मिळला, त्यांची बी काही शंका होती ती बी दूर झाली। आता ह्याच्यामध्ये असं ठरलेलं आहे की आता आमचे फौजी साहेब एक सर्व्हिसमॅन आमचे जे काका आहेत त्यांचा जो त्यांनी काही गुन्हे दाखल केलेले आहेत, काही केसेस केलेले आहेत, ते आम्ही केसेस माघारी घेणार आहेत। त्याच पद्धतीने ह्यांना आम्ही गटाची भाऊ गटाची गटवारी ह्यांना आम्ही वेगळी करून देणार आहे, गटवेगळी वेगळी करून देणार आहे, ज्यावेळेस गटवारी वेगळी पुन्हा माघारी ह्या पद्धतीने आम्ही हे करणार आहे। मालक मूळ मालक आहेत ते गटवारी करायला सहकार्य करतील एकदम जमाताने। दुर्गे आपलं माजी सैनिक दुर्गे साहेबांचा मॅटर आज क्लोज झालेला आहे, त्या काकांवर जे काही गुन्हे दाखल झाले आहेत ते बी आम्ही काढणार आहेत, पण ही विषय असा झालेला आहे की तलाठ्याकडे बसून गटवारी करून गुन्हे दाखल करून सगळं ओके केलं जाईल। आज या ठिकाणी क्रीडल सेवा संघाचे अध्यक्ष आणि सर्व आजीमाजी सैनिक आलेले आहेत आणि दुर्गेंचा 26 वर्षाचा जो प्रॉब्लेम होता तो माठचे सरपंच तंटमुक्तीचे अध्यक्ष सर्वजण यात उपस्थित राहिले आणि पावसामध्ये खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगू इच्छितो मला एक अभिमान वाटला की सर्वजण आता सगळे ओढण्यात आलेले आहेत, पावसामध्ये 2 तास 3 तास झाले मोजणी करून त्यांचा प्रश्न मार्गी लावलेला आहे। मी माठातील सर्व लोकांचं आणि मेन म्हणजे या मूळ मालकांचं तुमचं बाळासाहेब घेगडे येथील हे एक नंबर दिलदार माणूस आहे, यांनी आपल्या मनाचा मोठेपणा दाखवून दुर्गेंचा प्रश्न मिटवलेला आहे। मी दोघांचं पण सर्वांच्या वतीनं अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद जय महाराष्ट्र। मी सुरेश शिवराम दुर्गे सर्व किसान माघारी घ्यायला तयार आहे, काही प्रॉब्लेम नाही, आम्ही करून देतो। मी सुनील घेगडे तंटमुक्ती अध्यक्ष माठ, आज या ठिकाणी हे सर्व आजीमाजी सैनिक येऊन आणि 2 माणसातला म्हणजे हा मतभेद त्यांनी 26 वर्षाचा जो हा एकमेकाचा उत्तंडवाद होता तो पूर्णपणे सॉल्व करून या ठिकाणी त्यांनी चांगल्या पद्धतीने सुरुवात आमच्या गावामध्ये केल्यामुळं मी स्वतःला त्यांचं सर्व आजीमाजी सैनिकांचं आभार मानतो आणि त्यापुढेही काही अडचणी आल्या तर त्यांच्या माध्यमातून सहकार्याच्या माध्यमातून आम्ही त्यांना घेऊन बाकीचे जे काही प्रश्न असतील ते सुद्धा तुम्ही यापुढे येऊन आम्हाला सहकार्य करून ते प्रश्न आपण मार्गी लावू आणि सगळ्यांचं तसे गुन्हा होऊन जे राहतील याच्याकडे आपलं लक्ष राहील आणि ही संघटना जी आहे ही सर्व संघटना नफरा तोटा या तत्वावर काम करते, त्याच्यामुळे इथं कोणाचाही काय रोष नाही किंवा कोणाचा फायदा नाही। भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, जय जवान जय किसान, जय जवान जय किसान। देश की धड़कन है
हर दिल का हम प्यार माँ की तड़पन है।